लढत अत्यंत चुरशीची झाली आहे. सुरुवातीला वाटलं होतं ही एक तर्फी होईल, तशी परिस्थिती नाहीये. आप्पा बारणे विरुद्ध नाराजी आहे, कारण आप्पा बारणेंनी पार्थ पवारला हरवलं होतं. पण याच्या पुढे जाऊन मी एक मुद्दा सांगतो की पार्थ पवारांना इथूनच निवडणूक लढवायची. या मतदारसंघामध्ये प्रत्येक लोकांना असं वाटत होतं की आपल्याला खासदार भेटत नाहीत, आपली काही त्यांच्याकडून कामं झाली नाहीत. महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं एकजूटपणे दिसून आली, त्या पद्धतीनं महायुती या ठिकाणी एकजूटपणे व्यासपीठावर दिसून आली प्रत्यक्षात दिसून आलेली नाही आहे. मतदानानंतर जो वातावरण बघण्यात येतं की सगळीकडे प्रत्येक जण मशाल म्हणतोय, मी पण कन्फ्युज झालोय की संजोग वागिरेने चांगलीच टफ दिलेली दिसते. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असलेला मावळ लोकसभा मतदारसंघ, या मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीचं मतदान पार पडलं आणि आता लोकांना उत्सुकता आहे ती निकालाची, अर्थात निकालाला वेळ आहे. मात्र त्याआधीच अनेक चर्चा या मतदारसंघामध्ये रंगलेल्या आहेत. अर्थात कोण विजयी होणार ही सगळ्यात मुख्य चर्चा आहे, कारण इथे जी लढत झालेली आहे, जो सामना झालेला आहे, तो शिवसेना विरुद्ध शिवसेना. आणि अर्थातच अंदाज काय असतील, या मतदारसंघामध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे प्रचारादरम्यान ठरले आणि मतदार कोणाला कौल देऊ शकतात, त्यामागची काय नेमकी कारण आहेत, आपल्यासोबत या शहरातील ज्येष्ठ पत्रकार आहेत श्री जयंत जाधव सर आहेत दैनिक सकाळमधनं, श्री अविनाश चिलेकर सर आहेत, डॉक्टर विश्वास मोरे सर आहेत आणि त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार मनोज मोरे सर. आपण या सगळ्यांकडनं अगदी त्यांचे अंदाज काय आहेत ते जाणून घेऊया. अण्णा, सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत. अत्यंत हॉट असा सगळा हा मतदारसंघ आणि प्रचारादरम्यान आपण बघितलं, प्रतिष्ठेची लढाई होती, मुख्यमंत्र्यांसाठी होती आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी देखील होती. या सगळ्या प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये नेमकी समीकरणं जी आहेत ती किती महत्त्वाची ठरणार आहेत आणि ती कोणती आहे? ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे, 6 विधानसभा मतदारसंघ आहे. 6 विधानसभा मतदारसंघातलं एकूण मतदान, झालेलं मतदान आणि तिथला प्रभाव क्षेत्र कोणाचं किती आहे हे जर पाहिलं तर पनवेल आणि पिंपरी चिंचवडमधला चिंचवड हे दोन मोठे विधानसभा मतदारसंघ आहे. चिंचवडचा विधानसभा हा 6,18,000 आणि तो आहे साधारण 5,92,000. दोन्ही मिळून साधारण 12,00,000 मतदार आहेत, त्यापैकी 6,00,000 मतदान झालेलं आहे. अन्य 4 जे विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये पिंपरी आहे, मावळ आहे, कर्जत आणि उरण आहे, त्याच्यामध्ये 7,80,000 मतदान झालेलं आहे. ह्याची विभागणी कशी होते तो फार इंटरेस्टिंग मुद्दा आहे. पनवेल आणि चिंचवड हे दोन्ही शहरी मतदारसंघ आहेत, दोन्हीमध्ये भाजपचं प्रभाव क्षेत्र आहे. पनवेलमध्ये तिकडे आमदार प्रशांत ठाकूर आहेत, इकडे अश्विनी जगताप आहेत आणि आतापर्यंत गेल्या 2009, 2014 आणि आता 2019 आता मागच्या निवडणुका जर पाहिल्या विधानसभा लोकसभा, तर याच्यामध्ये भाजपचं प्रभाव क्षेत्र कायम आहे. भाजप सेना युती म्हणून ते लढले होते, आता शिंदे शिवसेनेचे म्हणून उमेदवार आहेत एक श्रीरंग बारणे. पूर्वी ते शिवसेना ठाकरे गटाचे म्हणजे शिवसेना एकत्र असतानाचे उमेदवार होते, त्याचा प्रभाव बारणेंवरती होणार. म्हणजे बारणेंनी ठाकरेंची सेना सोडली आणि शिंदेंच्या सेनेमध्ये गेले, शिंदे शिवसेनेचं ह्या संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये तसं ताकद जी म्हणतो आपण ती अत्यंत अल्प ताकद आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 5-10% म्हटलं तरी हरकत नाही. जी पूर्वीची शिवसेना आहे ठाकरेंची, त्या शिवसेनेची खऱ्या अर्थाने ताकद आहे आणि त्या शिवसैनिकांमध्ये बारणेंचं पक्षांतर हा एक चीड आणणारा, एक संताप आणणारा जो मुद्दा आहे तो कायम आहे, त्याचा फटका बारण्यांना बसू शकतो निश्चितच. दुसरं, इथे राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघावरती सुरुवातीपासून दावा सांगितला होता, त्याच्यामध्ये मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दावा सांगितला, नंतर पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी पण सांगितलं होतं की हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या गटाला घ्यावा म्हणून, तो नाही मिळाला. त्याचप्रमाणे भाजपने सुद्धा या मतदारसंघावर सुरुवातीपासून दावा सांगितला होता. शंकर जगताप भाजपचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष, त्यांनी त्यासाठी मोहीम सुरू केली होती, ती पण नाही झाली आणि ही जागा शिंदे शिवसेनेला मिळाली. बारणे आणि संजोग वाघेरे शिवसेना ठाकरे गटाचे यांच्यामध्ये लढत झाली, लढत अत्यंत चुरशीची झाली आहे. सुरुवातीला वाटलं होतं ही एक तर्फी होईल, तशी परिस्थिती नाही आहे. काय कळीचे मुद्दे प्रचारादरम्यान तुम्हाला जाणवले आणि त्याचा किती प्रभाव राहिला असं वाटतं? मतदारसंघामध्ये कळीचे मुद्दे हे केंद्र सरकारशी निगडीत असलेले रेल्वेचे चौपदरीकरण, पिंपरी चिंचवडमधून साधारणपणे पुण्यातून लोणावळा कर्जतपर्यंत जाणारे लोकलचे रोजचे प्रवासी खूप आहेत, ते चाकरमानी आहेत, विद्यार्थी आहेत, परंतु
खासदार श्रीरंग बारणे गेली 10 वर्ष खासदार असूनही या रेल्वेचं चौपदरीकरण झालं नाही, हा एक महत्त्वाचा कळीचा मुद्दा या निवडणुकीत चर्चेला गेला. त्याचबरोबर कोरोना काळात ज्या लोकलच्या फेऱ्या बंद केल्या होत्या, म्हणजे कमी केल्या होत्या, त्या फेऱ्या पूर्ववत झाल्या नाही, हाही एक कळीचा मुद्दा या प्रचारादरम्यान चर्चेला गेला. त्याचबरोबर या मतदारसंघात घाटाखाली पनवेल, कर्जत आणि उरण हे 3 मतदारसंघ आहेत. त्या मतदारसंघामध्ये पनवेलच्या भागातला नैना प्रकल्प फार चर्चेचा मोठा मुद्दा ठरला. त्या ठिकाणी 27 गावं प्रकल्पग्रस्त झालेली, त्या लोकांना त्यांच्या जमिनी अधिकृत केलेल्या आहेत, शासनाने घेतलेल्या आहेत, त्या लोकांचा त्या प्रकल्पाला विरोध आहे. तो मुद्दा त्या बाजूने, त्या शेतकऱ्यांच्या बाजूने आपली बाजू मांडण्यात तिथे काही प्रमाणात म्हणजे बऱ्यापैकी खासदार बारणे कमी पडले, असा तेथील ज्या ग्रामीण भागातला पनवेलच्या नागरिकांचा प्रश्न होता त्यात ते कमी पडले अशी त्या भागात खूप चर्चा होती. त्याचाही त्यांच्या निवडणुकीवर परिणाम होईल. या मतदारसंघामध्ये प्रत्येक लोकांना असं वाटत होतं की आपल्याला खासदार भेटत नाहीत, आपली काही त्यांच्याकडून कामं झाली नाहीत. या चर्चेचे विषय होते. जातीय समीकरण असेल किंवा बारणे यांनी प्रचारादरम्यानमध्ये बाहेरचा मतदार किंवा शहरी मतदार असा एक प्रयत्न किंवा त्यांच्याकडनं वक्तव्य झाले होते, एकूणच समीकरण ज्या जातीय समीकरण असेल किंवा जे काही मुद्दे त्यांच्याकडनं चर्चेत आणले गेले त्याचा काय प्रभाव असा वाटतो? बघ गोविंद, मी तुला आहे ना बिग पिक्चर सांगतो, मतदानाच्या आधी आणि मतदानाच्या नंतरचं. हां, मतदानाच्या आधी या मावळ ह्याच्यामध्ये असं वाटत होतं की कलरलेस कॅम्पेनिंग, शिरूर आणि बारामती याच्या तुलनेमध्ये इथं असं वाटत होतं की प्रचारच चालू नाही, असं सारखी म्हणजे असं काही दिसत नव्हतं की दोन्ही जे उमेदवार होते ते एकमेकांवर अटॅक पण करत होते. सुरुवातीच्या काळात दोघंजण एकमेकाला अटॅक पण करत होते, म्हणून असं वाटत होतं की प्रचार काय चालू नाही. परंतु मतदानानंतर मी बघतोय की जिथं जातोय, जिकडं जातोय, तिकडं जातोय. पत्रकारांशी चर्चा करा, उद्योगपतींशी करा, कार्यकर्त्यांशी चर्चा करा, अधिकाऱ्यांशी चर्चा करा, प्रत्येकांच्या तोंडात मशाले. आम्ही मशालला जोड देऊ. मी पण चक्रवून गेलो ना, मला तर असं पहिल्यांदा वाटत होतं की आप्पा बारणे हे वन साइडेड जिंकणार, लँड स्लाइड विक्ट्री आणि त्यांना शक्यच नाही संजोग वागिरेंना हरवणं. कारण संजोग वागिरे काय याच्या अगोदर मत इलेक्शनमध्ये लढले नव्हते, आप्पा बारणे दोनदा लढले होते, दोनदा ते जिंकून आल्याने एकदा तर पार्थ पवारांना हरवले, पवार घराण्याच्या मुलाला त्यांनी हरवलं आणि ते बी मोठ्या फरकाने हरवलं. म्हणून मला असं वाटत होतं की अनइवन मॅच आहे ही, काय लढाई होऊ शकत नाही असं वाटत होतं. पण आत्ता मतदानानंतर जो वातावरण बघण्यात येतं की सगळीकडं प्रत्येक जण मशाल म्हणते, मी पण कन्फ्युज झालो आहे की संजोग वागिरेने चांगलीच टफ दिलेली दिसते. बरं, दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा आलाय की आप्पा बारणेने प्रेस कॉन्फरन्स दिली. आता दोनदा जिंकल्यावर, जेव्हा दोनदा लढले तेव्हा त्यावेळेस काय प्रेस कॉन्फरन्स घेतली नव्हती, आत्ता काय गरज पडली त्यांना प्रेस कॉन्फरन्स घेतले. त्याच्यामध्ये त्यांनी एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे की राष्ट्रवादीचे काही नेते आणि कार्यकर्ते त्यांच्यासाठी काम केलेलं नाही. बरोबर. आणि का, हा, आणि अजितदादा आणि पार्थ पवारांनी सांगितल्यानंतर काही ते म्हटलेत काही, पण मला असं वाटतं मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी काम केलेलं नाही आहे. त्याचं कारण असं असू शकतं, जसं उमेश पाटील राष्ट्रवादीचे प्रवक्ते पण असे म्हटले की आमच्यामध्ये नाराजी आहे, एका सेक्शनमध्ये आप्पा बारणे विरुद्ध नाराजी आहे कारण आप्पा बारणेंनी पार्थ पवारला हरवलं. पण याच्या पुढं जाऊन मी एक मुद्दा सांगतो की पार्थ पवारांना इथूनच निवडणूक लढवायची, कारण पार्थ पवारांनी काही लोकांना सांगितले काय पण हो मावळ माझा आहे असं क्लिअर कट त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांना पवारांनी जे आहे तो उघड प्रचार केला नाही, काही उमेदवार काही पदाधिकारी असतील त्यांना ते भेटल्याची ऐकीव माहिती आहे. मात्र मतदारसंघातलं एकंदरीत वातावरण पाहिलं तर महायुतीने सगळे जे घटक पक्ष होती त्यांनी काय त्यांचा धर्म पाळला नाही अशी चर्चा आहे आणि तसं चित्रही दिसलं, मोठ्या सभाही झाल्या नाही. आता जे दावे केले जात आहेत, संजोग वगैरे म्हणाले की 1,73,000, बारणे म्हणतायत 2 लाखापेक्षा जास्त अधिक फरकाने मी जिंकेल, मात्र प्रत्यक्षात मतदानाचा हा टक्का कमी झालेला आहे. एकंदरीत 25 लाख मतदारांपैकी जी काही टक्केवारी आत्ता आपल्या समोर आलेली आहे त्याकडे बघता काय कुणीकडे झुकतं माप दिसतं आहे असं वाटतं तुम्हाला, त्याची समीकरण काय आहेत? असं मावळ लोकसभा मतदारसंघ हा पहिल्यापासून थोडासा चर्चेचा राहिलेला आहे, उमेदवारीपासूनच, आणि उमेदवारीपासून तर मतदानापर्यंत आणि मतदानापासून तर मतमोजणीपर्यंत दोन्ही उमेदवारांनी आत्मविश्वासाने सांगितलेलं आहे की मीच निवडून येणार. परंतु निवडून कोण येणार हे आपल्याला 4 तारखेला समजणार आहे. हा महत्त्वाचा मुद्दा.
या मतदारसंघामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे राजकीय पक्षांमध्ये जरी युती असली, महायुती आणि महाविकास आघाडी, महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं एकजूटपणे दिसून आली त्या पद्धतीनं महायुती या ठिकाणी एकजूटपणे व्यासपीठावर दिसून आली प्रत्यक्षात दिसून आलेली नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बहुतांशी नगरसेवक पदाधिकारी हे व्यासपीठावर बारणेंच्या होते आणि प्रचारासाठी ते वागेरेंच्या अप्रत्यक्षपणे काम करत होते हे ठळकपणे दिसून आलेलं आहे. त्याचप्रमाणे इतर भाजपचे जे नेते आहेत ज्यांनी दावा केला होता, म्हणजे मावळमध्ये केला असेल, चिंचवडमध्ये केला असेल, त्यांनीही याचप्रमाणे काम आतून दाखवलेलं आहे. ते 4 तारखेला निश्चितपणे दिसणार आहे. मोठ्या प्रमाणावर बारणेंच्या विरोधात नाराजी आहे हे जर आपण प्रत्यक्षात आता सर्व घटकांमध्ये बोलतो ते दिसून येत आहे. तर ती नाराजी ही मतातून उमटलेला दिसून येते. त्यांनी ती कबूल केलेली आहे. की काही राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी काम नाही केलेलं आहे. त्यांनी काय म्हटलंय पण मला असं वाटतं मोठ्या प्रमाणात पिंपरी चिंचवड मावळमध्ये तिन्ही ठिकाणी त्यांच्या विरुद्ध काम केलेलं नाही दिसते आणि त्यामुळे संजोग वागिरेंना एज आहे. तर हे राजकीय विश्लेषक आणि अर्थात या शहरातले ज्येष्ठ पत्रकार होते ज्यांनी आपल्या विश्लेषणातनं एकंदरीत काय अंदाज असेल तो समोर मांडलेला आहे. 4 तारखेला अगदी स्पष्ट होणार आहे की मतदारांनी कौल कुणाला दिला. मात्र या मतदारसंघातली ही परिस्थिती आहे आणि या सगळ्या नाराजीचा फटका विद्यमान खासदाराला बसतो की मतदारांच्या नाराजीमुळेच जे नवीन उमेदवार आहेत संजोग वागिरे ते निवडून येतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, मावळ.